माझं नाव विठ्ठल किशन द्राक्षे, राहणार बैरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझा नंबर 70 30 65 12. याचं नाव मास्टर आहे. याला 2 वर्ष झालं घेतलेल्याला आणि आणला आमच्या पाहुण्याकडून. किंवा आता 6 जाती आहे, 3 वर्षाचा झालेला आहे. याचं वैशिष्ट्य असं, म्हैसूर जाती याची, कांबळ्याची बारीक आहे आणि शेपूट पण बारीक आहे आणि नखीमध्ये साईज बारीक आहे त्याची. सकाळी 9 वाजता त्याला आट्टा चारतो, गव्हाचा आट्टा. त्याच्यानंतर 10 वाजता त्याला पाणी पाजतो. पाणी पाजून झाल्यावर त्याला कडबा टाकतो आणि कडबा टाकल्या त्याच्यानंतर वल्ली मका टाकतो. 5 वाजता पाणी पाजतो आणि 5 वाजता पाणी पाजून झाल्यावर मग चिकन्स आहे ना ती टाकतो त्याला. रात्रीचा त्याला 9 वाजता परत गव्हाचं पीठ देण्यात येतं त्याला. माझं नाव समाधान राक्षे, राहणार बैरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 90 49 41 65 51. हा बैल वाडगाव काशिंबिक येथे पळवला होता. त्यावेळेस हा खूप ताकदीने आणि चांगल्या रीतीने पाळल्यामुळं आमचं बऱ्यापैकी नाव झालं ह्या बैलामुळं. हा बैल उत्तम पडवळ यांच्या बारीत किवळे, कुरकुंडी, नावला कुंभरे, वाडगाव काशिंबिक या ठिकाणी झुपला होता. आपण जोगटात काम देतो उजव्या गांधी तारव. त्याला दर रविवारी चालवाय नेतो आम्ही, मोकळा सोडतो त्याला दर रविवारी. प्रेमाचा फायदा असा असतो, घाटात पळाय त्याला चांगली एनर्जी येते. नमस्कार, माझं नाव श्रीराम रामदास राक्षे, मी बैरवाडी येथून बोलतोय. मी आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज बरेच दिवस झाले, म्हणजे बरेच वर्ष झाले बैलगाडा शर्यत बंद झालेली आहे. त्यामुळे आम्हाला थोडंफार नुकसान झालं आहे, कारण बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळे कोणी खिलार बैल पाळत नाही, त्यामुळे त्याची जातही कमी प्रमाणात होत चाललेली आहे. लोकांनी आता तुम्हाला आमच्या वाडीतलंच सांगतो मी, आमच्या वाडीत जेव्हा बैलगाडा चालू होता तेव्हा प्रत्येक घरात एक बैल होता. पण आता आज ही गोष्ट अशी आहे की किंचित 1-2 जणांकडे बैल आहेत, म्हणजे ही बैलाची पूर्णपणे जात नष्ट होत चाललेली आहे. आणि बैलगाड्या शर्यतीचा एक फायदा असा आहे की रोज कुठल्या ना कुठल्या तरी गावात घाट भरतो आणि त्या घाट भरला की तिथे आपले वडापावच्या टपऱ्या, परत असे छोटे छोटे मोठे दुकानं असतात, म्हणजे ज्या गरीब माणसांचा त्याच्यावरून उदरनिर्वाह चालू होतो. व आणि एक गोष्ट अशी आहे की आज UP BR कडून अनेक वर्कर्स आपल्या महाराष्ट्रात येतात, म्हणजे मराठी मुलांना तर पूर्ण काम भेटतच नाही कुठे. मग आम्हाला नाद एकच उरतो तो बैलगाडा शर्यत, मग तीच जर तुम्ही बंद केली तर आम्ही करायचं काय, तोच एक आमचा सहारा आहे. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर बैलगाडा शर्यतीचा निर्णय लावावा. हा बैल आम्हाला विकायचा नाही आहे, पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता गाव बैरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. या ठिकाणी आपण येऊन बैल पाहू शकता.